ग्रामसेवक संघटनेचे माजी राज्याध्यक्ष तथा नगर जिल्हाध्यक्ष ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे यांना राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं. पंचायत राज दिनानिमित्त नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ढाकणे यांचा सपत्नीक पुरस्कारानं गौरव करण्यात आला. यावेळी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शिरेकर, विभागीय उपायुक्त उज्ज्वला बावके, ग्रामसेवक संघटनेचे सुनील नागरे, मंगेश पुंड, संतोष खाडे, बाळासाहेब आंबरे, रमेश बांगर, राजेंद्र पावसे, सुरेश मंडलिक, रवींद्र ताजने आदी उपस्थित होते. आपल्या गावस्तरावर त्याचंच आज हे एक प्रकारचं रिफ्लेक्शन आपल्या या पुरस्काराच्या रूपात आपल्याला आज मिळत आहे. त्यामुळं सर्वांसाठी सर्वप्रथम खूप टाळ्या होऊन जाऊ द्या की खूप चांगलं काम केलं. मित्र, ग्रामविकासमध्ये काम करत असताना एक गोष्ट मला जी जाणवली ती म्हणजे शासनाच्या योजना या अतिशय चांगल्या उद्देशाने आपण आणलेल्या असतात, पण जोपर्यंत त्यात ग्रामविकासचा जो महत्त्वाचा कणा आहे, सरपंच म्हणा किंवा ग्रामसेवक किंवा BDO, हे त्यात वैयक्तिक लक्ष जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत ती स्कीम कुठल्याच पद्धतीने सक्सेसफुल होत नाही. आता खरं एक उदाहरणासहित मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला या महावासमध्ये एक नांदगाव म्हणून आमची एक ग्रामपंचायत आहे अहमदनगर जिल्ह्यातली, त्या तिथे आम्ही जे गृहसंकुल उभारलेलं आहे त्यासाठी आम्हाला तिथे पुरस्कार मिळालेला आहे. तर त्याची स्टोरी थोडक्यात मी सांगतो आपल्याला की तिथे 40 कुटुंब आपण आयडेंटिफाय करण्यात आली. पहिले अतिशय गरीब कुटुंब ज्यांना खऱ्या अर्थाने या आवासची गरज होती. आपल्याकडे नेहमी एक ऑप्शन असतो की त्या कुटुंबांना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव रिजेक्ट करून आपण आपलं टार्गेट कमी करून घेणे, पण माननीय विभागीय आयुक्त साहेबांच्या सूचना आहेत आम्हाला की हे तर सगळ्यात सोपं सोल्युशन राहील असतं आमच्यासाठी. योजनेमध्ये आपल्याला एक 4-5 गोष्टींकडे अजूनही लक्ष द्यावं लागेल. आपल्या कल्पना असेल की जागा हा मुख्य आपल्या अडचणीचा मुद्दा आहे आणि त्यासाठी असे जे आपला जो JR आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जागा उपलब्ध करून द्यायचा, तो JR आपल्या नाशिक विभागामुळेच निर्माण झालेला आहे. तेव्हाचे ग्रामविकासचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार साहेब आणि करवीर सर या दोघांशी आम्ही जेव्हा एकत्र चर्चा केली आणि मग आता यातून काय मार्ग काढायचा, जागा वेगवेगळ्या प्रकारे कसे उपलब्ध करता येईल त्यासंबंधी मग खूप चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मग कॅबिनेट समोर जाऊन तो JR काढण्यात आला. पण तो JR काढल्यानंतर त्याचा फायदाही आपल्याकडे चांगल्या प्रकारे झाला. म्हणजे जवळपास आपल्या विभागामध्ये 30,000 कुटुंबांना जागा नव्हती आणि 30,000 लोकांना म्हणजे खरे गरजू आहे, जे खरे भूमिहीन आहे, ते लोक मागे राहिले होते आणि ज्यांच्याकडे जागा आहे किंवा ज्यांचं जुनं घर आहे, मग काही ठिकाणी यादीमध्ये नावं आपल्याला असतात म्हणजे काही बोलायची गरज नाही, मड्यात पण असतं घर आणि गावात पण मग नवीन घर तयार होतं असे पण असतात, पण त्याच्यावरती काही बोलायचं नाही. पण ज्यांना खरे भूमिहीन होते तर मग अशा लोकांना आपण जेव्हा मी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दोघांशी चर्चा केल्या आपल्या विभागातल्या आणि त्यातून मग मोहीम घेऊन जवळपास आपण 25,000 जास्त कुटुंबांना जागा मिळवून देऊ शकलो. आता मुख्य जी अडचण तुमची आहे शेती महामंडळाची, जे तुमचे 1,000 कुटुंब जातात अशा शिल्लक आहे, परत माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की तोही निर्णय आता कॅबिनेटमध्ये झालेला आहे. शेती महामंडळाची जागा आपल्याला उपलब्ध होईल. इतर विभागाच्या ज्या जागा आहेत त्यांचे प्रस्ताव जर आपल्याकडनं गेले तर शासन स्तरावरनं त्याही जागा मिळतील. अतिक्रमण नियमाकुल करण्याचाही मुद्दा आपल्या स्तरावरती आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरती सोडवता येईल. मी एकनाथ ढाकणे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत गोनोरे, तालुका अकोले, आज विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी माननीय आयुक्त साहेब राधाकृष्ण गमी साहेब व माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष जी एरेकर साहेब, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या शुभ हस्ते मला गणोरे ग्रामपंचायत सन 2019-20 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नाविन्यपूर्ण राबवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श गुणवंत पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्कारामध्ये मी ग्रामपंचायतीवर कार्यरत असताना राज्यामध्ये माझी वसुंधरा अभियान 1 कोटी रुपयाचं पारितोषिक ग्रामपंचायतीला मिळून दिलेलं आहे. संत गाडगे बाबा स्मार्ट ग्रामपंचायत किंवा वेगवेगळ्या योजना यशस्वी अंमलबजावणी करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये गणोरे गाव हे मॉडेल व्हिलेज बनवण्याचा जो संकल्प होता तो तडीस नेलेला आहे आणि त्या कामासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, युवक, पदाधिकारी, कुटुंब या सर्वांच्या सहयोगामुळे हे शक्य झालेलं आहे. पुनश्च मी सर्व मान्यवरांचे, जिल्हा परिषद प्रशासनाचे, पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी
आत्ताचे गटविकास अधिकारी या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ग्रामपंचायतीचे सरपंच, माजी सरपंच, त्यांचे सर्व सहकारी यांचंही ग्रामस्थांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि हा पुरस्कार केलेल्या कामाचा सर्व मान्यवरांना समर्पित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.